यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी. धनुष्यबाणापेक्षा रॉकेट चालतं, माझ्याकडे रॉकेट आहे असं गणपत गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. तुमची खासदारकीची निवडणूक होऊ दे, मग आरोपांना उत्तर देतो. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदेना इशारा दिलाय. गणपत गायकवाड कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार आहेत, तर गायकवाड म्हणजे कपातलं वादळ, दीपक केसरकरांनी पलटवार केला. धनुष्यबाणपेक्षा ना रॉकेट वगैरे पण चालतं आणि रॉकेट पण माझ्याकडे आहे. जे लोक माझ्यावर टीका करतात, चव्हाण साहेब मागच्या टायमाला एका पोपटाने असं सांगितलं की आमदार गणपत गायकवाड नेहमी पक्ष बदलतो, राष्ट्रवादीमध्ये होता. तर ह्या कल्याण पूर्वच्या जनतेचे जे हाल केले ज्यांनी, आता नाव घेत नाही पण कधी मीडिया समोर माझ्याला पुन्हा जर छेडण्याचा प्रयत्न केला ना, त्यावेळेला मी नाव घेऊन सांगेन की मी कोणाच्या बापाला बाप बोलत नाही, पण माझा जो फंड आला होता ना, त्या फंडाच्या फाईली आतापर्यंत कोणाच्या टेबलवरती दाबून ठेवल्या, तर त्या सुद्धा मी सांगेन जनतेला. जवळजवळ 129 कोटीची कामं ही कल्याण पूर्वची आज ज्या ठिकाणी दुसऱ्यांची नावं राहून चालली, कामं चालू आहेत, पण ते गणपत गायकवाडनी मंजूर केलेली कामं होते, त्याचे इन्स्ट्रुमेंट गणपत गायकवाडनी बनवलेले होते, फक्त नावं बदली केल्यात आणि निधी तोच आहे. रॉकेट असलं तर ते आपण बघतो की गणपतीमध्ये त्याचा वापर होतो वगैरे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु हे ज्या काही खालच्या कुरबुऱ्या आहेत ह्या वर टिकत नाही. वर एकच नेतृत्व आहे आणि ते मोदी साहेबांचं नेतृत्व, आणि सगळेजण एकच नेतृत्व मानतात ते मोदी साहेबांचं नेतृत्व. आज भारताला मोदी साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे, आणि त्याच्यामुळे खालची लोकं काय करतात, या तात्पुरती कपातली वादळं असतात, एका क्षणामध्ये ती सगळी वादळं थांबतात, याला फार महत्त्व नाही. ज्यावेळेला इलेक्शन्स येतील त्यावेळेला भाजप आणि सेना आपल्याला दोघंही एकत्र काम करताना दिसतील.